विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे झोपाळा गेला उडून. एका तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडू त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला. बगळ्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. विद्यार्थी मित्रांनो, ऐकली ना गोष्ट? ही गोष्ट तुम्ही पुन्हा वाचा आणि तुमच्या आई वडिलांना सांगा.